कोकिन संस्थेला लस उत्पादन करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले। त्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी अशा माझ्या विनंतीला मान्यता दिली, त्याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार या शब्दामध्ये राज ठाकरे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहे। राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी राज्यात येत्या 3 ते 4 दिवसात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवणार असल्याचे स्पष्ट केलं आहे। लस केव्हा आणि कशी वापरायची याचा प्रोटोकॉल पाळला जात नसल्याने पॅनिक स्थिती निर्माण झाल्याचे राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलंय। देशातील विविध राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या भयवहरित्या वाढू लागली आहे, त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि केंद्र सरकारची चिंता वाढली असून केंद्र आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी देशातील कोरोनाच्या संक्रमणाबाबत चिंता व्यक्त केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी थेट कवितेतून भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे। कोरोना संसर्गामुळे राज्यात संचारबंदी लागू केली आहे, यावरून भाजप नेत्यांनी सरकारला चांगलंच घेतलं आहे। भाजप नेत्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी आव्हाडांनी थेट कवितेचा मार्ग निवडला। 25,000 मदत द्यावी अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे। राज्यातील वाढता कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या संचारबंदीमुळे मच्छीमारांचा मोठा आर्थिक नुकसान होत आहे। या पार्श्वभूमीवर मच्छीमारांनी केंद्र सरकारला 25,000 रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांना केली आहे। आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक।